हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ॲक्टिव मन चॅनल। आज आपण कैरीची चटणी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी। ह्या तोतापुरी कैऱ्यात कमी आंबट असतात, त्यासाठी लसूण घेतला आहे मी, जिरी आणि हिंग घेतलाय थोडासा, 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत हे मी, आणि जाडसरच दाण्याचा कूट घेतला आहे, आणि मीठ चवीनुसार, आणि वरून गार्निशिंगला कोथिंबीर घेतलेली आहे। फार झटपट होते ही, चला तर बनवूया। थोडस तेल टाकू कढईत आपण, आपण अगोदर मिरची आणि लसूण भाजून घेतोय। मिरची आणि लसूण भाजल्यानंतर जिरी टाकायची आहे। गॅस बंद करून घ्यायचा। मिरची, जिरी आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। लसूण, हिरवी मिरची आणि जिरा आपण आता चांगलं तेलावर भाजून घेतलंय चांगलं। आता यामध्येच मी मीठ आणि हिंग पण ऍड करून हे वाटण करून घेणार आहे, आणि हे खिसलेल्या कैरीत ऍड करूया। तोपर्यंत आपण कैऱ्या खिसून घेऊया। आता या दोन कैऱ्या आपण खिसून घेतलेल्या आहेत, यामध्ये आता वाटण करून घेतलेली हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि गरम मिरचीवर टाकलेला हिंग आता वाटून घेतलाय आपण। हे ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। हा जाडसर दाण्याचा कूट पण आवश्यकतेनुसार मिक्स करा। सर्वात शेवटी मी ब्लॅक सॉल्ट ऍड करते थोडस चवीसाठी। या मिठानं छान चव येते कैरीला। अशा प्रकारे आपली कैरीची चटणी तयार आहे। दोन दिवस आरामात टिकते, फ्रीजला ठेवावी लागते। ही आपली उन्हाळ्यात खाण्यासाठी कैरीची चटणी तयार आहे। लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी आहे। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।